नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूरला कलापूर असं ओळखलं जातं असं म्हटलं जातं आणि त्याची काही कारणं आहेत जी काळाच्या ओघामध्ये सगळ्यांनीच मान्य केलेली आहेत, सिद्ध झालेली आहेत. याच कोल्हापूरनं अनेक कलाकार घडवले, अनेक कलाकार दिले, रंगभूमीवरचे असतील, छोट्या पडद्यावरचे असतील किंवा मोठ्या पडद्यावरचे असतील. कोल्हापूरमध्ये जी एक प्रदीर्घ अशी रंगभूमीची परंपरा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच रंगकर्मींसाठी, सगळ्याच कलाकारांसाठी एक आस्थेचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृह. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून 100 वर्षापूर्वी पॅलेस थिएटरची निर्मिती झाली आणि कालांतरानं त्याचं नाव संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह झालं. आणि या नाट्यगृहानं किंवा या रंगमंचानं आजवर अनेक कलाकारांना खऱ्या अर्थानं व्यासपीठ मिळवून दिलं आणि त्यामुळंच कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाशी संपूर्ण राज्यभरातील, देशभरातील कलाकारांचा एक वेगळा कनेक्ट आहे. स्थानिक कलाकारांच्या दृष्टीनं तर हे नाट्य मंदिर हे खऱ्या अर्थानं एखाद्या मंदिरासारखंच आहे आणि त्या नाट्यगृहाबद्दल सगळ्यांच्याच अतिशय संवेदनशीलतेच्या भावना आहेत. दुर्दैवानं मागच्या गुरुवारी ज्या पद्धतीनं अग्नितांडव झाला आणि त्यामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाची अपरिमित अशी हानी झाली आहे. जे केशवराव भोसलेला लागून असलेलं शाहू खासबाग मैदान आहे, या शाहू खासबाग मैदानातही एक व्यासपीठ आणि त्याच्यावरचं जे छत होतं तिथून आगीला सुरुवात झाली आणि बघता बघता अवघ्या 2 ते 3 तासामध्ये या अग्नितांडवामध्ये कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा भस्मसात झाला आहे. त्यानंतर सगळ्याच रंगकर्मींना प्रचंड दुःख झालेलं आहे. शासन दरबारी या घटनेची गांभीर्यानं नोंद घेतलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून जवळपास मंत्रिमंडळातील 6 ते 7 प्रमुख मंत्री, उपमुख्यमंत्री आणि कोल्हापुरातील सर्वच लोकप्रतिनिधींनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करून या आगीची नेमकी काय कारणं असतील, काय होती याचाही शोध घ्यायला सुरुवात केला आहे. आणि त्याचबरोबर ॲट द सेम टाईम या नाट्यगृहाच्या जागी पुन्हा चांगलं तसंच एक नाट्यगृह उभारलं जाईल अशी घोषणा राज्य सरकारनं केलेली आहे. कोल्हापूरच्या बहुतांश रंगकर्मींचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं हे हेरिटेज लुक असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह आहे तसंच आम्हाला नाट्यगृह पाहिजे. याचबरोबर काही लोकांचं असंही म्हणणं आहे की आता यानिमित्तानं आजवर आपल्याला केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये ज्या अडचणी भेडसावत होत्या किंवा जे काही तिथं प्रॉब्लेम्स होते किंवा ज्या काही काळाच्या ओघात निर्माण झालेल्या मर्यादा होत्या त्या मर्यादा दूर करता येत आहेत का आणि तिथे ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर करून केशवराव भोसले नाट्यगृहाची वास्तू नव्यानं काट टाकून उभा राहू शकेल का अशा पद्धतीने विचार करायला हरकत नाही. आज मला या अनुषंगानंच बोलायचं आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरची अस्मिता असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभं करायचंय त्यात कुणाचंच दुमत नाही आहे. सरकारनं पण या संदर्भामध्ये अत्यंत सकारात्मक पाऊल उचललेलं आहे, त्यामुळे रंगकर्मीला आंदोलन करायची गरजच नाही आहे, वेळ आलेली नाही आहे. इतकंच नव्हे तर कोणत्याही विकास कामाला पहिला खो असतो तो म्हणजे निधीचा, पण केशवराव भोसले नाट्यगृहाला आत्ताच जवळपास 25 कोटी रुपयांचा निधी सरकारकडनं आलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आता निधीचा पण प्रश्न राहिलेला नाही आहे. मुद्दा आहे आता केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी कशा पद्धतीनं केली पाहिजे, काय काय त्याच्यामधले जे काही जुने आपल्याला प्रॉब्लेम्स भेडसावत होते ते दूर करता येतील का आणि एकूणच त्याला एक कालमर्यादा घालून देता येईल का आणि पारदर्शक पद्धतीनं हे संपूर्ण काम होईल का, या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये मी 4 मान्यवरांना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये कोल्हापूरच्या नाट्यविश्वामध्ये प्रदीर्घ काळ काम केलेले श्री आनंद कुलकर्णी यांचं. आनंद कुलकर्णी हे स्वतः अनेक नाटकांचे कंत्राटदार म्हणून काम करतात. आजवर कोल्हापुरामध्ये अनेक चांगले कलेचे प्रयोग, नाटकांचे प्रयोग कोल्हापूरकरच्या रसिकांना दाखवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. त्याचबरोबर आजच्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी रंगकर्मी म्हणून ज्यांनी प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे आत्ताही करतायत असे प्रसाद जमदग्नी. आजच्या चर्चेत तिसरे मान्यवर सहभागी आहेत ते आहेत ॲडव्होकेट बाबा इंदुलकर. नमस्कार. कारण या निमित्तानं जी एक आता एक समिती तयार झालेली आहे त्या समितीमध्ये बाबा इंदुलकर यांचा समावेश आहे. कालच या समितीची बैठक झाली आणि त्यानंतर एकूणच केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा आपल्याला उभं करायचंय, पुनरुज्जीवित करायचंय, तर ते कशा पद्धतीनं असावं याबद्दल त्यांचे विचार मला जाणून घ्यायचे. आणि आमच्या कोल्हापूरच्या सगळ्या रंगकर्मींमध्ये गेली 25 ते 30 वर्ष सातत्यानं रंगभूमीवरती काम करणारा आणि खऱ्या अर्थानं रंगभूमीशी नाळ जोडलेला आणि त्याचवेळी आर्किटेक्ट असणारा माझा मित्र राजन जोशी. नमस्कार. चौघांचे स्वागत आहे. मुद्दा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे झालं ते अतिशय दुर्दैवी वाईट घटना आहे.
पण मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे, आज केशवराव भोसले नाट्यगृहाकडं सरकारचं एकदम लक्ष वेधलेलं आहे, चांगली गोष्ट आहे, रंगकर्मी एकवटलेले आहेत. यापूर्वी सुद्धा याच नाट्यगृहातील असुविधा आणि अडचणी याबद्दल सुद्धा सातत्यानं कोल्हापूरच्या रंगकर्मींनी आवाज उठवलेला होता. त्यात तुम्ही तुमची निवेदनं द्यायचा आनंद काका. मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही इतकी वर्ष काम करताय, केशवराव भोसले मधल्या कोणत्या मर्यादा किंवा कोणत्या अडचणी कलाकारांसाठी या जास्ती प्रामुख्यानं तुम्ही मांडत होता? केशवरावच्या प्रामुख्यानं अडचणी म्हणजे मेकअपची अडचण होती, मेकअप रूमची अडचण होती, ध्वनी व्यवस्थेची अडचण होती. त्याच्यानंतर कोल्हापूरच्या स्थानिक रंगकर्मींना नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, म्हणजे एक बॉक्स सेट, विंगा, संगीत नाटकांसाठी पडदे, याची कधीही तिथं पूर्तता झालेली नाही. याविषयी वारंवार आम्ही निवेदनं दिली होती, पण केलं जाईल असं सांगितलं गेलं, पण काही झालेलं नाही. साऊंड सिस्टीमच्या बाबतीत तर आत्ता लेटेस्ट नूतनीकरण झाल्यानंतर बॉसची साऊंड सिस्टीम बसवली गेली. बॉस कंपनीनं सांगितलं की तुम्ही तुमचा एक टेक्निशियन आमच्याकडे पाठवा, आम्ही त्याला ट्रेन करू आणि मग त्याला तुम्ही सेवेमध्ये समाविष्ट करून घ्या. पण का कोणास्तोक त्याच्याबद्दल काहीही पुढं झालं नाही. आज आत्ता परिस्थिती अशी आहे की जे इलेक्ट्रिशियन निवृत्त झाले त्यांच्याकडंच ते साऊंड सिस्टीम हँडल करण्याचं काम होतं. तर ही एक पूर्वीपासून ध्वनीची कायमची तकरार आमची होती. कधी काही याच पॅलेस थिएटरमध्ये अशी त्याची ख्याती होती की रंगमंचावरती उभारलेल्या नटाचा किंवा नटीचा आवाज हा प्रेक्षागृहातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या खुर्चीपर्यंत व्यवस्थित जायचा. म्हणजे इतकी ॲडव्हान्स माईक सिस्टीम, साऊंड सिस्टीम नसली तरी एकूणच त्याचं अॅकॉस्टिक किंवा त्याची रचना जुन्या काळातल्या थिएटरची अशी होती की तुम्हाला माईक नसला तरी तुमचा आवाज अतिशय व्यवस्थित प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. पण आपण ज्या वेळेला त्याच्यामध्ये रिन्युव्हेशन केलं, त्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च केला, त्याच्यामध्ये सुरुवातीला जी काही 950 कपॅसिटी होती ती तिथनं जवळपास 750-750 वरती आली आणि पुन्हा तिथल्या अॅकॉस्टिकची वाट लागली. ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर तुला तुमचा मुख्य मुद्दा असायचा तो म्हणजे जी तिकीट खिडकी असायची, तिकीट खिडकी याची अवस्था दारुण. तिकीट खिडकीमध्ये आम्ही म्हणजे मी आता 41 वर्ष तरी झाली, मला मी मागणी करत आलो की तिथं आम्हाला सुरक्षा द्या, लॉकर्स द्या, पैसे ठेवायला आमच्याकडे काही नसायचं. आज आम्ही आमच्या ब्रीफकेस घेऊन येतो आणि अजूनही तीच पद्धत चालू आहे. स्वच्छतागृह नाही आहे, कॅन्टीन नाही आहे. याविषयी वारंवार आम्ही निवेदनं दिली. आम्हीच बाहेर जायचं, कोणाला तरी बोलवायचं, चहा आणायचा, मग ह्यानी कोणीतरी या राजांचा प्रयोग असेल, प्रसादचा प्रयोग, आम्हाला काका जरा ती चहाच कोणतरी सांगा. ह्या गोष्टी आम्ही अजूनही करतोच आहोत. आणि मुख्य पाठीमागे त्या मैदानाच्या जिथं पहिल्यांदा आत्ता आग लागली असं आपण म्हणतो, त्या मैदानाच्या तिथून जे स्टेज आहे मैदानाचं, तिथून जे वरती दोन्ही बाजूने लाकडी जिने आहेत, तो पूर्वी आमचा बाल्कनीला एंट्रन्स होता. अच्छा. हां, तिथं साधारण लाकडी टप्प्याची अशी बाल्कनी होती, जे आता सांगायला खरं सांगायला हरकत नाही. पूर्वी आम्हाला परवाना असायचा 300-400 सीटचा बाल्कनीला, पण त्या बाल्कनीची कॅपॅसिटी एवढी होती की काही काही वेळा तिथं 1500 ते 2000 लोक, 1 रुपये आणि 8 आणि 1 रुपये आम्ही बाल्कनी विकायचो. पण आता ते हास्यास्पद वाटतं आपल्याला, पण त्या काळात ते 8 आणि 1 रुपये म्हणजे किती होतं. आणि आता ती बाल्कनी बंद केलेली असते, ती जिने बंद केले आणि इकडच्या आतल्या बाजूनं एंट्री केली त्याला. तर आम्ही त्याही वेळी मागचं नूतनीकरण झालं त्यावेळी आम्ही सांगितलं की तुम्ही त्याला आतूनच एंट्रन्स ठेवा. आता ते बाहेरनं केलं ते एंट्रन्स. तर त्यावेळी आम्हाला म्हणजे आमची थट्टा केल्यासारखं विचारण्यात आलं की तुमचा एखाद दुसरा डोअर कीपर तुम्ही वाचवायचा प्रयत्न करताय का? तुम्ही या नाट्यगृह जेव्हा अस्तित्वात होतं आपलं, त्यावेळेच्या काही अडचणी आता तुम्ही मांडल्या. प्रसाद, मी तुमच्याकडे येतो. सगळ्याच रंगकर्मींच्या भावना ह्या अतिशय आता सेन्सिटिव्ह झालेल्या आहेत आणि केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभारलं पाहिजे याबद्दल काही दुमतच नाही. तुमची प्रमुख मागणी काय आहे, जसंच्या तसं पाहिजे म्हणजे नेमकं काय आहे? तत्पूर्वी 1-2 गोष्टी मला सांगायच्यात. मुळातच ही जी घटना घडली ती अर्थातच दुर्दैवी घडली आणि पुन्हा एकदा संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह त्याच दिमाखात उभं राहिलं पाहिजे ही सगळ्यांचीच दुमत नाहीये. परंतु एकूणच केशवराव भोसले नाट्यगृहाकडे बघण्याचा कोल्हापुरातील
प्रशासनाचा आणि एकूणच राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन हा थोडासा दुजा भावाचा आहे आजपर्यंत. तुमचा अनुभव आहे की आरोप आहे? अनुभव आहे. आरोप करण्यासारखं आता काही फारसं राहिलेलंच नाहीये मुळात. याचं कारण आत्ताच काकांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, गेल्या 8 ते 9 वर्षामध्ये विशेषतः कोविड काळानंतर असंख्य प्रकारची निवेदनं घेऊन आम्ही प्रत्येक राजकीय नेत्यांच्याकडे गेलेलो आहे, प्रशासनाकडे गेलोय, प्रशासकांच्याकडे गेलोय, परंतु साधी टॉयलेटच्या आतली दरवाज्याची कडी सुद्धा आम्हाला लावायसाठी निवेदन द्यावं लागतं. ह्याच्यासारखं दुर्दैव काहीच असू शकत नाहीये. आणि आम्ही जेव्हा जेव्हा असे काही प्रश्न घेऊन नेत्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी अर्थातच ते बोट प्रशासनाकडे दाखवण्यात आलं. आताचा विषय जो आहे की पुन्हा एकदा केशवराव भोसले नाट्यगृह त्याच दिमागात उभा करायचा आहे. तर आमच्या सगळ्यांचं एक खरोखरच स्ट्रॉंग म्हणणं असं आहे की केशवराव भोसलेची जी आत्ताची वास्तू आहे त्या वास्तूच्या मूळ संकल्पनेला कुठेही धक्का न लावता, मूळ ढाच्याला न लावता, मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही जर अल्टरेशन करता येत असतील, जसं थोडीशी सिटिंग कपॅसिटी वाढत असेल तर, कारण आता खूपच कमी आहे, पार्किंग व्यवस्था जर काही चांगल्या पद्धतीनं आसपासच्या भागात करता येत असेल तर, आणि तिसरं म्हणजे तिथं असलेली लोकांसाठी कॅन्टीनची व्यवस्था की जी कुठेच नाही आहे, चौथी म्हणजे स्वच्छतागृह की दयनीय अवस्थेत आहेत, म्हणजे कोल्हापूरसारख्या ठिकाणी राजर्षी शाहूंच्या पुरोगामी विचारांनी प्रेरित असलेल्या कोल्हापूरमध्ये नाट्यगृहामध्ये चांगली शौचालय नसावी, स्वच्छतागृह नसावी, त्याच्यासारखं दुर्दैव काही नाही आहे. आणि ह्या सगळ्या घटनांचा परिपाक आमच्या डोक्यात जेव्हा 8 तारखेला ही घटना घडली तेव्हा असं आलं की आजचा कोल्हापूरचा इतिहास असा आहे काका की एखादी गोष्ट झाली की त्याच्यावर 100 लोक तुटून पडतात, आणि मग तो कार्यभाग लवकर होईल का नाही याबद्दल आमच्या मनातच एक प्रकारचे काय म्हणतात त्याला संशय चालू होतात, शंका निर्माण होतात. आणि आम्हाला असं वाटलं की हो, ते 4 मजली 8 मजली बहुमजली जर एखादं मॉल उभा राहण्याची जर कोण संकल्पना घेऊन पुढे येत असेल तर 100% पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये इथं थिएटर होणार नाही. प्रत्येक जण कुणीतरी त्याला कॅवेट दाखल करणार, कोण कोर्टात जाणार, अनेक लोक आहेत की त्याच्यामध्ये सांगणार, हे असं नको, अशा पद्धतीने रखडत जाणार. आणि हे अशा पद्धतीनं रखडत जाऊन आजही कलाकारांचं जे नुकसान होतंय त्याच्यापेक्षा आहे ती वास्तू चांगल्या पद्धतीनं संवर्धन करता येत असेल, त्याच्यामध्ये आत्ताच्या काळातली गरजेचे बदल करून, तर ते जास्त लवकर काम होईल आणि लोकांच्या सेवेला पुन्हा एकदा दिमाखानं ते नाट्यगृह उभं राहील. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार ज्या तिथल्या मर्यादा आहेत, ज्या अडचणी आहेत, त्याच्यावरती आपल्याला मात केली पाहिजे, त्याच्यात सुधारणा केली पाहिजे, नक्की, पण त्याचा मूळ ढाचा हलवायचा नाही. पण मग याच्याबद्दल तुमची अशी तयारी आहे की या क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ आहेत, आपण काही त्यातले सिव्हिल इंजिनिअरिंग मधले अकॉस्टिक मधले तज्ज्ञ नाही, अजिबात नाही, आपली सगळ्यांची भावना अगदी योग्य आहे की त्याचं बाजारीकरण होतं कामाने, तिथं कुठलाही मॉल उभारता कामाने, तिथं दुकान गाय एखादा सेलला जागा दिली आहे असं होता कामाने, याबद्दल अजिबात दुमत नाही. आणि त्याला एक कालमर्यादा असली पाहिजे हे सगळं पूर्ण होण्यासाठी. पण मग याच्यासाठी जर काही त्यातले तज्ज्ञ लोक आले आणि त्यांनी जर काही सुचवलं तर आपण त्याचा हेरिटेज लुक आपण म्हणतोय, पण ऍट द सेम टाइम आता जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे मी आता केशवराव भोसले नाट्यगृह जवळपास जी काही माहिती घेतली याबद्दल तर 100 वर्ष झालेली आहेत, पण त्यावेळी असलेली पाया खणण्याची पद्धत आणि आजची पद्धत यात जमीन असमाचा टेक्नॉलॉजिकली फरक पडला आहे. दुसरा भाग आता आपण बघितलं तर केशवराव भोसले नाट्यगृह हे आता खाली गेलेलं आहे, रस्तेवर आलेले आहे, म्हणजे रस्त्यापासून जवळपास 4 ते 7 फूट खाली गेलेलं आहे. खाऊ गल्लीपासून आपण जर बघितलं राजाभाऊ भेंच्या गाडीपासून तर पायऱ्या उतरून खाली यावं लागतं, सेम आपल्या पुढच्या प्रायव्हेट स्कूलच्या रस्त्यापासून सुद्धा ते खाली गेलेलं आहे. त्यामुळे गेले काही वर्ष सातत्यानं त्या ठिकाणी पाणी मुरते आणि म्हणूनच कदाचित ती जी काही भिंत ढासली त्याच्या मागचं हेच कारण आहे. कारण शेवटी आपण जर सायंटिफिकली विचार केला तर वरनं प्रेशर असेल तर किंवा खालनं जर पाया कमकुवत होत असेल तर अशा पद्धतीच्या दुर्घटना घडू शकतात. सो आपल्याला हा एक लेसन मिळालेला आहे. सो आता आपण का नाही असा विचार करत की केशवराव भोसले नाट्यगृहाचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे, ते ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे, पण ऍट द सेम टाइम उत्तम पार्किंग व्यवस्था, उत्तम कॅफेटेरिया, कॅन्टीनची व्यवस्था, उत्तम स्वच्छतागृह, आत्ता जे पूर्वी जसं 1000 सीटचं जे काही थिएटर होतं जे नंतर रिनोव्हेशनच्या नावाखाली खुर्च्या कमी केल्या, तर पुन्हा 1000 सीटचं थिएटर आणि एखादं 200-250 सीटचं एक मिनी थिएटर, हे सगळं जर त्या वास्तूमध्ये किंवा त्या प्रांगणामध्ये जर करता आलं आपल्याला तर ते का करू नये. आता पुन्हा काही जणांचा मुद्दा आहे की मग त्यासाठी तुम्ही अन्य जागा आहेत त्या ठिकाणी तयार करा, आपण गेल्या 100 वर्षात नवीन निर्मिती काही करू शकलो नाही, आहे ते आपण टिकवलं पाहिजे, 100% योग्य आहे. पण आज जर आपल्याला अशी परिस्थिती आलेली आहे तर या एका कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी
केशवराव भोसले नाट्यगृहाचंच अस्तित्व असेल, पण त्याला सध्याच्या काळातल्या ज्या गरजा आहेत त्या गरजांचा अंतर्भाव करून पुढच्या 100 वर्ष टिकेल असं नाट्यगृह उभारलं पाहिजे का? बाबा इंदुलकर, तुम्ही काल एक या संदर्भामध्ये एक समिती तयार केली आहे, तुमचे काही ठराव पण आहेत, तुमचा या सगळ्या प्रकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? थोडा मला वेळ द्या की मनुष्य जीवनामध्ये नाटकाचं महत्त्व, कलापथकाचं महत्त्व, पोवाड्याचं महत्त्व, हे जी काही माध्यमं आहेत ना, ही आजही इलेक्ट्रॉनिकना आज छाया हुआ आहे. ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत, व्हॉट्सॲप्स आहेत, बऱ्याच आहेत. हे असूनसुद्धा भाषा जिवंत ठेवण्याचं, संगोपन करायचं आणि समाजाला शिक्षित करायचं आणि प्रबोधन करण्याचं यासारखं उत्तम साधन पूर्वी होतं, आज आहे आणि भविष्यातही राहणार आहे. त्यामुळं नाटकं ही जिवंत राहिलीच पाहिजेत आणि नाटकासाठी नाट्यगृह कुठल्याही पण राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. अहो, कोणत्याही शहराच्या एकूणच त्याच्या शहराचं चारित्र्य जर बघायचं झालं तर त्या शहरातील बागा कशा आहेत, त्या शहरातील नाट्यगृह कशी आहेत, याच्यावरनं त्या शहराची प्रतिमा ठरत असते. त्यामुळं कोल्हापूरमध्ये तर केशवराव भोसले नाट्यगृह हे राज्यभरातल्या सगळ्या कलाकारांसाठी इतकं जवळचं आहे, म्हणजे सुबोध भावे, अवधूत गुप्ते, सचिन खेडकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, प्रभाकर पणशीकर, ह्या सगळ्या कलाकारांनी अगदी हे परवा ज्या घटना घडल्यानंतर या सगळ्या कलाकारांनी अतिशय दुःख व्यक्त केलं. आणि त्याचवेळी त्यांचं असं म्हणणं आहे की आता जे आनंद कुलकर्णींनी सांगितलेले प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स पुन्हा उद्भवणार नाहीत याची काळजी घेऊन या नाट्यगृहाचं पुनरुज्जीवन व्हावं. आता तुम्ही मूळ मुद्द्यावरती बोला. पुनर्जीवन झालं पाहिजे या आत्मशी आम्ही आहोतच, पण जरा एक ही घटना का घडली याचे विश्लेषण होणं गरजेचं आहे. म्हणजे दोन गोष्टी, ऍक्सिडेंट झाला की ऍक्सिडेंट घडवला गेला. आज घटना घडून 4 दिवस झाले, ज्याच्या ताब्यामध्ये हे एक सभागृह आहे, ही ऑडिटोरियम किंवा हे नाट्यगृह आहे, त्यांना आजपर्यंत प्रायमाफेसी प्राथमिकदृष्ट्या हा ही घटना या कारणामुळे झाली असं ते सांगू शकत नाही. जोशी साहेब, एमएससीबी पटकन आले, एमएससीबी म्हटली की नाही या आमच्या वायरिंगचा काय संबंध नाही, आतली बातमी आहे. मी कालही म्हटलं, आजही पुन्हा पुनर्विचार करतो त्याचा मी. ही घटना घडण्याच्या अगोदर 3 ते 4 दिवस पाठिंब्या बाजूला एसीचं काम चालू होतं, महापालिका ही गोष्ट का लपवते. आता विषय असा आहे, कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट कोल्हापूरचा, कॉन्ट्रॅक्टर काटे नावाचा ज्याने एक्झ्युट केलं होतं पुण्याचा, आणि एसीचं जे आहे, एसीची इंटरनॅशनल फर्मला तुम्ही काम दिलं होतं, पोलीस आले, एमएससीबी आली, तोंडीतोंडीमध्ये अरे एसीचा गॅस फुटला आणि हे फुटला वगैरे. एक साधा लेमन म्हणून मला असं वाटतं की महापालिकेनं किंवा पोलिसानं किंवा आता जे 3 दिवसामध्ये जे सगळे पांढरे कपडेवाले भेटून गेले त्यांना असं वाटत नाही, अरे त्या पुण्याच्या कंपनीला बोलवा एसीवाल्यांना, त्यांना विचारा तुझ्या एसीमुळे झालं का. त्यामुळं संशयाची सुरी जी आहे ही घटना दोन प्रकारे घडू शकते, ॲक्सिडेंट झाला किंवा ॲक्सिडेंट घडवला गेला, आणि या दोन्हीला कारणीभूत कोल्हापूर महानगरपालिकाच आहे असं माझं ठाम मत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एक समिती नेमायला सांगितलेली आहे, ती समिती आगीची नेमकी कारण काय शोधेल, त्याला जबाबदार कोण आहे ठरवेल, पण आता आपल्याला ठराविक काळामध्ये विहित मुदतीमध्ये आपल्याला पुन्हा सुसज्ज असं नाट्यगृह हवे, त्याच्यासाठी तुमच्या संकल्पना किंवा तुमच्या डोक्यात काय विचार आहेत? माझं वय 68, मी त्या मगाशी कुलकर्णी अजून म्हटले त्या लाकडीवरच्या गॅलरीमध्ये बसून नाटकं बघितलेत, म्हणजे मी काशीनाथ घाणेकरांना बघितले, प्रभाकर पणशीकरांना बघितले, मी श्रीराम लागूंना बघितले त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की अध्यावत नाट्यगृह पाहिजे, अध्यावत इन द सेन्स कलाकारांसाठी आणि बसणाऱ्या प्रेक्षकांसाठी जे अध्यावत म्हणतो तसं अध्यावत पाहिजे, पण लुक मात्र जो आहे तो शाहू महाराजांच्या पॅलेस थिएटरचा लुक राहायला पाहिजे असं माझं मत आहे. पण मग आता आहे हे स्ट्रक्चर, म्हणजे आता ज्या आहेत त्याच भिंती कायम ठेवून त्याच्यावरती बांधावं की पूर्ण नव्यानं बांधावं? विषय असा आहे की मगाशी आपण म्हटला, मी जरा सखोल चर्चा करू यामध्ये, की त्या प्रकरणामध्ये मी होतो आमच्यामुळे ती पुलिस केस दाखल झाली, ती भिंत जी पडली ना, ती भिंत कमकुवत झालो म्हणून पडली नाही,
ती भिंतीमध्ये पाणी मुरलं, भिंत पडली नाही. ती भिंत महानगरपालिकेनं रिपेअर जे केलं ते निकृष्ट दर्जाचं काम होतं म्हणून पडलं, असा अहवाल बीएनसीनं दिलाय. म्हणजे आता आपण म्हणतो की रस्ते वाढले आणि खाली गेलं, अरे ते त्यात शौमारांची काहीच चूक नाही, पॅलेसिटीची काहीच चूक नाही आहे. तुम्ही रस्ते वाढवत गेला, तुमच्याकडे विजन नाही आहे. अरे ही 100 वर्षाची वास्तू आहे, हा सांस्कृतिक ठेवा आहे, हे डिस्टर्ब होईल, आपण रस्ते पहिल्यांदा स्क्रॅप करूया आणि मग हे करूया, हे त्यांनी केलेलं नाही आहे. त्यामुळे त्याला सुद्धा महापालिका जबाबदार आहे. आता विषय असा आहे की ही वस्तू आता आहे अशी करावी का नाही करावी. मला असं वाटतं की आर्चालकीची माणसं आहेत, ह्या जुन्या वस्तू रिस्टोर करण्याची बाप माणसं या देशामध्ये आहेत काय. तर आपण पार्लमेंट जुनं काढून आपण नवीन बांधू शकतो, त्यासाठी आपण काही करतो. अरे हे तर शाहू महाराजांचं आहे, म्हणजे जन देशाला दिशा दिली त्या महाराजांची वस्तू आहे. शासनानं पुरी ताकद लावावी ना. परंतु मी बाबा इंदुलकर वय वर्ष 68 60 वर्ष ते आम्ही त्या सभागृहात आम्ही आणून घेतला आहे. मला असं वाटतं की मी ज्या वेळेला जिथे जाईन त्या त्यावेळेला मला लुक हा जुन्या पॅलेस थिएटरचा दिसावा, एक मानसिक समाधान आहे. आणि शेवटी असं ना की आपण संस्कृत ठेवा ठेवायचं म्हणतो की आपल्याला काय आपल्याला म्हणजे तुम्ही काही तुम्ही आज लांब पर्यंत आता गोव्यामध्ये जावा, गोव्यामध्ये आजही काही पडलेले स्ट्रक्चर्स आहे या स्थितीत मी ठेवले. मी तुम्हाला आता थांबवतो थोडंसं. तुमचा मुद्दा बरोबर आहे की तुम्ही ज्या इमोशननं बोलताय त्या इमोशन्स पण अगदी योग्य आहेत, ते मला पटल्या. म्हणजे नव्यानं काही उभं करता येत नसेल तर किमान जे काही जुनं आहे ते जुनं टिकवलं पाहिजे अशी सगळ्यांची भावना आहे. राजन जोशी, तुम्ही रंगकर्मी आहात आणि आर्किटेक्ट आहात, मला मुळात तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न उद्भवतात तेव्हा त्याच्यामध्ये शेवटी आर्किटेक्ट म्हणून तुम्ही विचार करत असताना त्याच्यामध्ये विज्ञान असतं, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सायन्स असतं आणि त्याला एक लॉजिकल थिंकिंग असतं. सो मला तुम्हाला विचारायचं हा, सो इथे आता काय करणं हे अधिक योग्य राहील असं तुम्हाला वाटतं? परवा जी घटना घडली ती तर एक तर दुर्दैवी घटना. फक्त मला एक स्पेसिफिकली मला स्वतःला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आपण आता प्रत्येक जण प्रसाद जसं म्हणाला की जसं आहे तसंच, ही कदाचित मला एक सगळ्या रंगकर्मींच्याकडून असं वाटतं की ते एक त्यांची पॅनिक सिच्युएशनमधून ती निघालेली गोष्ट असावी. एक तर त्यांचा प्रशासनावर विश्वास नाही, कारण इतकी वर्ष काही निवेदनं देऊन हे करून काही घडत नाही आहे, मग हे काहीतरी करून काय आपल्या माथी मारलं जाईल ह्यातून किमान जसं आहे तसं. मला आता असं वाटतं की किमान जसं आहे तसं असं कोणालाच अपेक्षित नाहीये. म्हणजे काही बदल व्हावेत असं सगळ्यांचं म्हणणं नाही नाही. आणि बदल करण्यासाठी आणि बेसिकली मला एक जे वाटतं की हेरिटेज हा जो विषय जो आहे, आपण इतर ठिकाणचे जे हेरिटेज वगैरे जे आपण म्हणतो त्या ऍक्च्युली फक्त त्या रिस्टोअर केल्या जातात, त्यानंतर वापरल्या जात नाही. एक्झॅक्टली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे हा रंगमंच हे थिएटर आपण ऍक्च्युली आपल्या कार्यक्रमांसाठी वापरणार आहोत, त्यावेळी ते आहे ते रिस्टोअर करून वापरणं थोडंसं अवघड आहे, त्रासदायक आहे असं मला ठामपणे वाटतं. दुसरी एक गोष्ट मी बघितलं की आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी जे अतिशय सुंदर काम केलेलं आहे त्यात अजिबातच काही वाद नाही आहे, पण ते बांधलं 1915 साली ते बांधलं, त्याला आता जवळपास 109 वर्ष झाली. मी बघितलं तर साधारणपणे 1950 साली आपली लोकसंख्या होती 1,33,000 शहराची, कदाचित 1915 साली ती साधारणपणे 20-25 हजारच्या घरात असेल, आणि आत्ता लोकसंख्या आज मी तिला 2024 साली आहे ती जवळपास 7.5 लाखाच्या आसपास आपली शहराची लोकसंख्या आहे. तर हा जो एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे जे 1915 पासून जवळपास 109 वर्ष झाली, 109 वर्षात आपण दुसरं थिएटर, मी आर्किटेक्ट म्हणूनही बोलतोय आणि रंगकर्मी म्हणूनही बोलतोय. आर्किटेक्ट होण्यापासून आधी मी रंगकर्मी आहे, त्याच्यामुळे मी जास्ती पोटतिडकीनं त्याच्यामुळे जास्ती बोलू शकतो. तर त्या 109 वर्षात किंवा स्वातंत्र्य, मग आता 2 दिवसात आपला 77वा स्वातंत्र्य दिन आहे, 77 वर्ष झाली आपल्या स्वतंत्र होऊन, आपल्याला 77 वर्षात महानगरपालिका स्थापन होऊन सुद्धा माझ्या मते 50 वर्षापेक्षा जास्ती काळ झालेला आहे. ह्या 50 वर्षात आपण दुसरं थिएटर नाही बांधू शकलो. नाही, मला प्रसाद वाटतं की पॅनिक सिच्युएशन मध्ये जे निघालं ना, नाहीतर काहीतरी करून आपल्या काहीतरी माथी मारलं जाईल ह्या भीतीपोटी ते जसं आहे तसं एक
नो डाऊट, बाबा जसं म्हणतायत तसं एक मला ठामपणे वाटतं. काय आहे लूक तसा असणं वेगळं आणि प्रत्यक्षात तसं प्रत्यक्ष सिव्हिल वर्क करणं वेगळं. वाटतं की कलेक्टर ऑफिस जे आपण केलं, कलेक्टर ऑफिसचा पाठीमागचा भाग तो माझ्या मते आपण तो पूर्ण नंतर बांधला, पण तो लूक तसाच आहे ना पूर्ण. पुढची बिल्डिंग आणि मागची बिल्डिंग यात अजिबात कधी काही जाणवलं नाही. दुर्दैवानं आता इथं काय झालंय, आता ही सगळी बिल्डिंग पूर्णपणे आगीनं भस्मसात केलेली आहे. आता आपल्याला आता हीच वेळ आहे की आपल्याला त्याबद्दल योग्य निर्णय घेऊन पुढच्या 100 वर्षाचा विचार करून थिएटर बांधावा लागेल. मला अगदी एक सांगावं असं वाटतं, आता लेटेस्ट जे नूतनीकरण झालं 7-8 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर जयंत सावरकरांचा आमचा कार्यक्रम एकच त्याला कळ तुझं याचं तुझे नाटक होतं, त्यांनी मला इंटरव्हलला आत बोलवलं. आता तो माणूस जवळपास 75 त्या काळात झाले. मला म्हटलं तू कोल्हापूरचा आहेस ना, म्हटलं हो. मग गदड्या म्हणजे त्यांना तो हक्क होता. तुला एवढं कळत नाही की इथं टॉयलेटमध्ये कमोड ठेवावं. मी ज्येष्ठ नागरिक आहे, माझं फ्रॅक्चर झालेलं आहे, मी काय करावं, हे कोण बघतो, तुम्ही काय करताय इथं, हजामती करता का? म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय की ह्या ज्या काही आपल्याला तिथं मूलभूत निर्माण करायला पाहिजे, या गोष्टी व्यवस्थित होणं अतिशय गरजेचं आहे. नाही मला एक सांगा, आता हा एक मुद्दा यापूर्वी चर्चेला आलेला आहे, आता जे तिथं पार्किंगची जागा आहे ही पार्किंगची जागा पुरेशी आहे का? नाही, अजिबात नाही. म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की आहे जागा पुरती आहे, तुला काय वाटतं? अजिबात पुरेशी नाही. एकतर काय होतं, आपल्या थिएटरच्या उत्तरेकडचा जो भाग जो आहे तिथं एकतर म्हणजे नाटकवाले जे असतात, नाटक करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या गाड्या असतात, सेटची गाडी असती, इकडचं पोर्शन पूर्ण वापरला जातो. एक मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्याकडे रंगमंचावरती लावणाऱ्या सेट साठी जी काही गाडी येईल ती गाडी पास करूनच प्रेक्षकांना पुढे जावं लागतं, म्हणजे त्यासाठी पुन्हा वेगळ्या वेगळ्या कुठल्याही एंट्री नाहीये. हा एक त्यातला मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हटलं असं की मुळात जसं आता राजन जोशी म्हटले की 1915 शाहू महाराजांनी त्यावेळेच्या रोम मधलं जे काही थिएटर बघून कोल्हापूरात उभारणी केली, आज जर शाहू महाराज असते तर कदाचित आज त्यांनी जगभरातल्या ऑस्ट्रेलियामधलं ऑपेरा हाऊस असू दे, लंडनमधलं थिएटर असू दे किंवा अन्य कुठले असू दे, तिथं काय चालू आहे ते बघून तसंच इथं पुन्हा व्हावं, तसंच निर्माण व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते. आणि एकच राजांचा मुद्दा फक्त मला त्याच्या मुद्द्याच्या अनुषंगाने बोलायचं आहे. आत्ताच आम्ही एका सभेला गेलो होतो, मिटिंगला गेलो होतो, तिथं बरेचसे आर्किटेक्ट इंजिनियर तिथंही होते, पण त्यांच्यात सुद्धा एक दोन मतप्रवाह होते. एका ग्रुपचा मतप्रवाह असा होता की नाही हे आहे त्या पद्धतीनं रिस्टोर करून त्याच्यामध्ये आपण आत्ताच्या काळातल्या बदल करू शकतो. काही लोकांचं मत होतं हे संपूर्ण डेमॉलिश करा आणि तिथं नवीन बांधा. पण कोल्हापूरचा अगोदरचा इतिहास हा नक्कीच धडकी भरवणार आहे या बाबतीत, त्यामुळे डेमॉलिश करून परत बांधायला विश्वास नाही, विश्वास नाहीये. आपले स्टुडिओ गेले, आपल्या जागा गेल्या, शाहूमिल बंद पडली, त्या जागेचं काय होणार हे सगळं आपल्याला माहीत नाहीये. त्यात जेम्स स्टोन, मला आठवते टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज, जेम्स स्टोन मध्ये सुद्धा एक ऑडिटोरियम करायचा याच पद्धतीनं त्या प्लॅनचा मूळ हेतू होता. पण आज ना ऑडिटोरियम आहे ना तिथं कुठल्याही गोष्टीच्या सुविधा आहेत आणि ते तसंच धुळकात पडलेली ती जागा आहे, त्याचं सौंदर्य पण लयास गेलेलं आहे. मला एक काय वाटतं की आता आपण, मी आर्किटेक्ट आहे, मलाही आवडतं, चांगल्या जुन्या गोष्टी आपल्याला आवडणाऱ्याच आहेत असंही काही, पण जो आता जो निधी मंजूर जो झालेला आहे किंवा जो आहे, म्हणजे जे आपण म्हणतो ना की ऍक्च्युली जुन्याचं नवीन करायला जास्ती खर्च येतो, बरोबर आहे. पूर्णपणे नवीन बांधायला आहे असंच, पूर्णपणे नवीन बांधायला तो आपल्याला तो लूक ठेवून बांधायला कदाचित कमी खर्च येईल. म्हणजे जुन्याचा नवीन करणं जो विषय जो आहे कुठलंही, आपण साधं घरात जरी आपण भिंत हे करायचं म्हटलं तरी नवीन बांधणं आपल्याला वाटतं की सोपं आहे, म्हणजे हा त्यातला महत्वाचा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट मला जी वाटते की हा जो निधी जो आहे, हा निधी जो काही 20-25-30-35-40 जो काही 10-5 जो काही असेल, तो जर या ह्याच्यासाठी खर्च झाला रिस्टोरेशनसाठी फक्त. आणि माझं म्हणणं मगाजपासून एक आहे की ज्यावेळी आपण हेरिटेज म्हणून म्हणतोय ते इतर ठिकाणची सगळ्या हेरिटेजच्या ज्या वास्तू ज्या आहेत त्या आयडल त्या लोकांना बघण्यासाठी एक्झॅक्टली. मी याबद्दल माहिती घेतली, लंडन मध्ये अशाच पद्धतीचं एक अतिशय जुनं थिएटर होतं, ज्या वेळेला त्या थिएटर मधल्या काही उणीवा दिसून आल्या त्यावेळेला तिथल्या राणीला जाऊन लोक भेटले आणि त्यानंतर तिथे एक नव्यानं पूर्णपणे थिएटर कला संकुल बांधलं गेलं आणि त्याच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावरती जसं जुनं होतं
तसंच पूर्णपणे तसंच थिएटर उभं केलं, पण ते केवळ लोकांना बघण्यासाठी होतं. आणि तिथे त्या थिएटरमध्ये लोकांनी जाऊन त्या रंगमंचावरती कोणकोणते कलाकार येऊन गेले आहेत त्यांच्याबद्दलची एक ध्वनीचित्रफीत दाखवली जाती, पण ते थिएटर वापरलं जात नव्हतं. अद्ययावत त्याच्यापेक्षा चांगल्या क्षमतेचं चांगल्या सोयीसुविधा असलेलं असं थिएटर खाली बांधलं गेलं. मला तेच म्हणायचंय की आत्ता आपण जे केशवराव भोसले नाट्यगृहाची जागा बघतोय ते केशवराव भोसलेचा मूळ ढाचा तसाच ठेवून त्याच्या बाजूला फक्त आपण पार्किंग करूया किंवा त्याच्या खाली आपण पार्किंग करूया असं आपण करू शकणार आहोत का याचा विचार करायला पाहिजे. काळाच्या ओघामध्ये पार्किंगसाठी जागा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. चांगली स्वच्छतागृह असली पाहिजे हे आपण म्हणतोय, त्या स्वच्छतागृहाला पुरेशी आपण तिथे जागा देऊ शकणार आहोत का हे बघितलं पाहिजे. या सगळ्या ज्या आपण नियम म्हणतो, हा बोला. आता हे स्वच्छतागृह किंवा काय, म्हणजे मला आता व्यवसाय नाट्य व्यवसाय मी 41 वर्ष झाली मी करतोय. पहिल्यांदा मी ज्यावेळी आलो त्यावेळी थिएटरला 18 वॉचमन होते 3 शिफ्टमध्ये. आज माझ्या माहितीप्रमाणे 4 का 5 वॉचमन आहेत 3 शिफ्टमध्ये. स्वीपर नाही आहे, कायमस्वरूपी आमची सततची मागणी आहे, कधीही पुरवली गेलेली नाही. वाकरेकर नावाचे एक आमच्याकडे स्टेज असिस्टंट म्हणजे सुतार होते त्या काळात, ते रिटायर झाल्यानंतर ती जागा कधीही भरली गेली नाही. साऊंड ऑपरेटरच्या बाबतीत तर मी सांगितलं जागा भरलीच गेली नाही. आज आता जे काम करतात ते ठोक मानधनावर आहे. मग हे प्रशासनाचं दुर्लक्ष नाही का आहे? 100%. आणि आपण निवेदन किती वेळा द्यायची? आणि आपण आता जेव्हा मूलभूत या प्रश्नाकडे बघतोय की आता दुर्दैवाने अशी वेळ आलेली आहे की आता आपल्याला त्याच्यावरती एक पॉलिसी डिसिजन घ्यावा लागेल की नेमकं केशवराव भोसले सगळ्यांनाच पुन्हा हवंय ते आहे असंच असावं का असावं, पण ते आहे तसं म्हणजे ते फक्त बघण्यासाठी दिसण्यासाठी असावं की त्याच्यामध्ये काही मूलभूत बदल केले पाहिजे. मला महापालिकेकडून हे जमेल असं वाटत नाही. महापालिका ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी त्यांनी शासनाकडनं, हे शासनाकडे होतं बरोबर आहे, महाराष्ट्र शासनातर्फे हे चालवलं जायचं. महाराष्ट्र शासनाकडून आपण हट्टानं मागून घेतलं. आज आणि आता प्रत्येक वेळी आम्ही काही करायला गेलो सगळे रंगकर्मी, आम्हाला थिएटर चालवणं परवडत. मला असं वाटतं की याच्याबद्दल मगाशी मला आनंद कुलकर्णींनीच एक त्याच्याबद्दलची माहिती दिली की ती एक जी आता दिल्लीतली संस्था आहे ती संस्था अशा पद्धतीनं नाट्यगृह परिपूर्ण नाट्यगृह बांधण्यासाठी पुढाकार घेतली आहे. त्याच्याबद्दल सांगा. टागोर कल्चरल कॉम्प्लेक्स असं दिल्लीला एक ट्रस्ट आहे, रवींद्र भवन ट्रस्ट. त्यांना मी जी आर आपल्याला दिलेलाच आहे तो, इवन मी तो सगळा मराठीत पण घेतलाय. तर त्या संस्थेमार्फत महापालिका सरकार यांच्या सहभागातून नाट्यगृह बांधायला फंड्स दिले जातात. एक नुसतं नाट्यगृह शहरी भागात असेल तर 15 कोटी रुपयापर्यंत दिलं जातं, आणि मल्टिपल कॉम्प्लेक्स तुम्ही जर करणार असाल तर 50 कोटी रुपयापर्यंत. आम्हाला मल्टिपल कॉम्प्लेक्स नकोय, कमर्शियल नकोय. मल्टिपल कॉम्प्लेक्स म्हणजे आता सुद्धा असा एक पुन्हा काही रंगकर्मींनी मला संपर्क करून सांगितलेलं होतं की आपण असा विचार का नाही करत की आता आपण पुन्हा 1000 ते 1200 सीटचं उत्तम ऑडिटोरियम नाट्यगृह केशवराव भोसलेचं, एक 200 कॅपॅसिटीचं एक मिनी नाट्यगृह, एक प्रॅक्टिस हॉल पाहिजे, एक एक्झिबिशन हॉल पाहिजे, एक आर्ट गॅलरी तिथं करता येईल, या जागेचा परिपूर्ण वापर करून कोणत्याही पद्धतीनं कमर्शियलायझेशन दुकान गाळे न करता तिथं एक उत्तम कल्चरल कॉम्प्लेक्स तयार व्हावा अशी ती संकल्पना आहे. पण प्रसाद म्हणले तसं की आतापर्यंतचा आपला इतिहास बघितला तर त्याला फाटे फोडण्यापेक्षा आय असं आम्हाला करून द्या असं म्हणण्याची मानसिकता आहे. पॅनिक सिच्युएशन मध्ये मला एक ठामपणे वाटतं म्हणजे हे तर त्यातूनच निर्माण झालेलं आहे असं माझं मत आहे. तर आता ज्या पद्धतीने आपल्या शाहू महाराजांनी आपण त्यावेळी मुळात आपण जे आणि रादर आपण कोल्हापूर हे आपलं पुरोगामी शहर आहे हे आपण कायम म्हणत आलेलो आहे, म्हणजे कोल्हापूरचं हे आधुनिक विचारसरणी आपण ॲडॉप्ट करणारी माणसं आहोत वगैरे अशा पद्धतीनं आहे. तर आता तू जसं म्हणालास तसं बेसिकली म्हणजे रादर NCPS सारखं जे टाटा आणि माझ्या मते जमशेदजी भाभा यांच्या दोघांच्या मिळून ते NCPA थिएटर मुंबईतलं 5 थिएटर्स आहेत माझ्या मते. जमशेदजी थिएटर, भाभा थिएटर आहे, टाटा थिएटर आहे, एक्सपेरिमेंटल थिएटर आहे, लिटिल थिएटर आहे आणि कल्चरल थिएटर आहे, असे लायब्ररी आहे, स्टडी रूम आहे. ह्यामध्ये आता 2 गोष्टी कशा, या 3 थिएटर जी पुढची जी आहेत, म्हणजे एक्सपेरिमेंटल थिएटर माझ्या मते 250 कॅपॅसिटी आहे,
लिटिल थिएटर आणि जे कल्चरल आहे ती साधारणपणे 250-250 आहेत आणि भाभा थिएटर आणि टाटा थिएटर ही साधारणपणे 1100 आणि 1000 कॅपॅसिटीची. ठीक आहे, तो आता तो मोठा विषय आहे एकदम खूपच आपण अशा पद्धत, पण काहीतरी मोठं आपण डोक्यात ठेवल्याशिवाय छोटंही होत नाही, म्हणजे 100% प्रयत्न केल्याशिवाय 80% पोहोचणार नाही असा तो विषय. तर मला एक ठामपणे वाटतं की जो आपण एक पुरोगामी आपण म्हणतोय तो विचार आपला हे बाबा जसं म्हणतात तसं एक्स्टर्नल त्याचं जो काही इलिव्हेशन असेल त्याचा व्ह्यू असेल तो लुक आपल्याला 100% तसा ठेवणं शक्यच आहे. अच्छा, त्याला काहीच अडचण नाही आहे, तो काही फक्त अर्थात ॲज इट इज नव्हे. रादर मी असंही म्हणतो की ज्यावेळी ॲक्च्युली 1915 साली जी वास्तू बांधली ती ॲक्च्युली अशी नव्हती. आपण त्याच्यानंतर पेंढारकर साईडला पत्रे मारून बरोबर आज आपण जे म्हणतोय आहे तसंच पाहिजे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मूळ वास्तूत काळानुसार बदल झालेले आहेत आणि ते आपण सगळ्यांनी स्वीकारले. जुन्या जुनी छायाचित्र आहेत. मला मूळ मुद्दा काय म्हणायचा आहे की आता आपल्याला पुढच्या पिढीचा पुढच्या 100 वर्षाचा विचार करून तिथे काय म्हणजे FOH लाईट सिस्टीम ती आपल्याकडे केशनोला आहे का? नाहीये. ती आता करता येईल का? करता येईल. आपल्याला तिथे उत्तम एक्झिबिशन सेंटर करता येईल का? करता येईल. आर्ट गॅलरी करता येईल. प्रॅक्टिस हॉल करता येईल. आज कोल्हापुरातल्या रंगकर्मींना नाटकाची प्रॅक्टिस करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या शाळांमध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या एखाद्या समाज मंदिरामध्ये जाऊन प्रॅक्टिस करावी लागते, दारोदार फिरायला फिरावं लागतं. एक चांगलं तिथं आपण एक्झिबिशन सेंटर एक चांगला प्रॅक्टिस हॉल करू शकतो. बाबा तुम्ही या सगळ्यामध्ये नेहमी कोल्हापूर शहराच्या विकासाचे मुद्दे मांडत असता, याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते का की थोडस तुमची पण द्विधा मनस्थिती झाली आहे? मी आवर्जून सांगतो की आता जे आपले जे खासदार आहेत कोल्हापूरचे जे महाराज शाहू महाराज आहेत हे विजनरी आहेत. आजची मीटिंग कंक्लूड होताना पत्रकारांच्या जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते असं म्हटले की आज शाहू महाराज जर असते आणि ही घटना घडली असती तर शाहू महाराजांनी काय केलं असतं हे माझं उत्तर आहे म्हटलं. म्हणजे मला असं ऍक्च्युअली क्षणभर वाटतं लगेच त्यांनी इतका वेळ वाटच बघितलं नसती, ऑलरेडी एक दुसरा थिएटर तयार झाला असतं. आणि हे असं जयित झाल्यानंतर शाहू महाराजांनी जगात जे काही कुठं सर्वोत्तम आहे ते माझ्या कोल्हापुरात निर्माण व्हावं म्हणून लगेच प्रयत्न केले असते, आदेश निघाले असते. आता मला सांगा मुला, तुमचं म्हणणं आहे की 1 वर्षामध्ये प्रसाद हे थिएटर पूर्ण करावं असं, प्रॅक्टिकली तुम्हाला विचारतो 1 वर्षामध्ये आता मध्ये विधानसभा निवडणूक आहे तिची आचारसंहिता लागणार आहे, मग हे सगळं 1 वर्षात होईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, पण जेव्हा आम्ही 1 वर्ष म्हणतो आणि त्याचा रेटा लावतो तेव्हा कुठेतरी आणखी नाही, पण थोड्याफार मुदतीत होईल. प्रसाद मला ऍक्च्युअली काय वाटतं की ह्या गोष्टीला थोडस टाइम स्पॅन देणं, ब्रॉड व्हिजन ठेवून आणि तुम्हाला चांगलं काही जर हवं असेल पदरात एक गोष्ट सांगतो, थोडं वेट अँड रंगकर्मी म्हटल्यानंतर साहजिकच आम्हालाही राजन जे म्हणतो ते हवंय की तिथं 2 थिएटर्स असावीत, वेगवेगळ्या कपॅसिटीची थिएटर्स असावीत, रंगकर्मींना चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करण्यासाठी हॉल असावेत. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ह्या सगळ्या गोष्टी एकदा उतरवल्या की परत रचल्या जातील का नाही याच्याबद्दल आम्हाला विश्वास देणार नाहीये. आम्हाला विश्वास देणार कोण इथं आसपास आमच्या नाहीये. आम्ही किती वर्ष मागे लागलोय की कोल्हापूरला चांगलं दुसरं थिएटर याच्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी करा. महानगरपालिकेकडे काका जागा नाहीये, तुम्हालाच माहितीये किती प्रस्ताव बेलबागेतला तयार होऊन पडला होता. शरद पवारांच्या बद्दल त्यांनी एकदा हे केलं होतं पवार साहेबांनी, ते त्यावेळी सर्किट हाऊसचा प्लॅन महापालिकेनं पेपरला छापलेला होता, 3000 सीटचा अद्ययावत करणार, नाट्यगृह किंवा सभागृह करणार. शरद पवार मुद्दा तोच आहे की आतापर्यंत चर्चा खूप झालेल्या आहेत, आताही एक कन्व्हेन्शन सेंटर राजाराम तलावाच्या जोडणार आहे, तेव्हा मग काही जणांचं म्हणणं आहे मग आहे असं होतं की केशवराव राहू दे की. मुद्दा काय आहे की केशवराव भोसले आहे असं राहू दे की याच्या मागे ज्या भावना आहे त्या भावनांचा पूर्ण आदर आहे. मी हेही मान्य करतो की आपण जे आपलं कल्चर आहे आपली जी काही एक वैभवाच्या ज्या काही जागा आहेत त्या जपल्या पाहिजे, पण भावना आणि प्रॅक्टिकलनेस आणि काळाची गरज या तिन्हीचा संगम घालून सांगड घालून काही करता येईल का याचा विचार केला पाहिजे. आम्हाला जुनं तसंच ठेवा असं म्हणून जुन्या आहेत त्याच अडचणी आपण कायम ठेवणार आहोत का याचा विचार केला पाहिजे. आणि याच्यात पुन्हा म्हटलं असं की याच्यामध्ये एक शास्त्र आहे म्हणून त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामध्ये राजन सारखे आर्किटेक्ट आहे. ती एखादी वास्तू पुन्हा बांधत असताना मी राजन तुम्हाला विचारतो कोणती वास्तू आपण सर्वसाधारणपणे त्याचं आयुष्यमान 100 वर्षाचं धरतो? बरोबर आहे. मग आता आपल्याला जेव्हा नवीन वास्तू बांधायची आहे आणि आहे याच पिलरवरती जर बांधायची म्हटली
तर ती पुढची 100 वर्ष टिकू शकते का? आता आपल्याकडे जो एक जनरल बोलू आपण हा विषय थोडासा सोडून, आपल्याकडे ह्या अपार्टमेंट रिडेव्हलपमेंटचा काय विषय सुरू झालाय? साधा विषय इथंच संपतो, उत्तर इथंच आहे ना. 30-40 वर्षापूर्वीच त्या सगळ्या अपार्टमेंट बांधलेले आहेत. दोन गोष्टी आहेत, त्या बिल्डिंगवर बांधता येत नाही, ती डिमॉलिश करायलाच लागते पूर्ण, त्यात सोयी सुविधा नाही आहेत, म्हणजे त्या बांधल्यात ते जिने 3 फुटी आहेत, त्यातनं जाता येत नाही, हे नाही, त्यामुळं पार्किंग नाही, लिफ्ट नाही, बिल्डिंग आता हाय राईज व्हायला लागल्यात. तर हा रिडेव्हलपमेंटचा जो विषय जो आहे तो त्याच्यामुळंच आलाय ना. मी आम्ही 2-3 दिवस ह्या प्रक्रियेमध्ये आहोत की आम्ही म्हणजे आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे माणसं आहोत. काल ते सगळे कलाकार वगैरे होते, सर्व ज्या समाजातल्या सर्व स्तरातली माणसं होती. कोणीही म्हणजे फुलफ्लेज हायली एक टेक्नॉलॉजिकली इक्विप्ड नाट्यगृहला कोणीही विरोध केलेला नाही. बरोबर. काय बात, एक साधी मागणी आहे, लुक मात्र बदलू नका. आणि विश्वास आहे, आजच्या बैठकीत मी सुद्धा ज्यांनी सजेस्ट केलं, सगळ्यांनी सजेस्ट केलं, सगळ्यांना एक मान्य आहे की फक्त लुक डिस्टर्ब करू नका, आतलं जे आहे ते ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीनं इक्विप पाहिजे आणि कलाकार आणि प्रेक्षकांना सर्व सुखसोयी उपलब्ध असतील असं तिथं त्या दृश्याला पाहिजे. काय अगदी काय तुम्ही अगदी इंग्रजी वर्ड एखादा शब्द वापरला, कॅफेटरी असावा, लहान लहान गोष्टी आहेत त्या. म्हणजे असं ही संकल्पना आली ना पुढं. आणि मुळात विषय असा आहे की अडचणी आहेत. नाही, मला काय वाटते राज्यभरातील किंवा अगदी पलीकडच्या गोव्यामध्ये ज्या पद्धतीनं कला अकादमी इथं उभा केली, तर आपण या सगळ्या देशातल्या चांगल्या नाट्यगृहांचा अभ्यास करणार आहोत की नाही? आणि तर लूक बद्दल अजिबात नाही, शाहू महाराजांनी दिलेलं संचित आहे, ते टिकवण्याची आपल्याला जबाबदारी आहे. दुर्दैवानं आज अशी वेळ आली, नाहीतर आजपर्यंत आज सगळेजण केशवराव भोसले नाट्यगृहाबद्दल बोलतायत. पण जसंही म्हणताय की अगदी एक वर्षभरापूर्वी जेव्हा तिथल्या असुविधांबद्दल बोलत होते ते कुणी पुढे येत नव्हतं, कोणीच नाही. रंगकर्मींना तिथं जे काही प्रॉब्लेम भेडसावत होते त्याबद्दल ते प्रॉब्लेम दूर करण्यासाठी ना महापालिकेने लक्ष दिलं ना राज्यकर्त्याने लक्ष दिलं. वास्तविक पाहता 100 वर्ष पूर्ण झाली, ते काय आताच नाही आहेत ना, 10 वर्षापूर्वी 100 वर्ष पूर्ण होऊन गेली. अशा वेळेला प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना का नाही वाटलं की आपण एक मल्टी स्टोरी मस्त छान सुंदर अध्यायवत असं थिएटर निर्माण करावं? मग त्यावेळेला केशवराव सोडून इतरही जागा तुमच्याकडे होत्या आणि तेव्हा हा रेटा लागलाच होता. आणि कदाचित हे जे बर्डन केशवरावर आलंय, लोकसंख्या वाढली, होणाऱ्या कार्यक्रमांची संख्या वाढली, तांत्रिकदृष्ट्या मात्र ते लवचिक होत गेलं. केशवराव आपण असं करायला पाहिजे खरं तर प्रसाद तुमच्या म्हणण्यानुसार की केशवराव भोसले जसं सगळ्यांचं मत आहे, भावना आहे की आहे या जुन्या ढाच्यामध्ये त्याचा हेरिटेज लुक कायम ठेवून तसंच ठेवावं आणि दुसरं एखादं नाट्यगृह दुसऱ्या ठिकाणी पूर्णपणे अद्ययावत सुविधांचं असावं. कारण आत्ता जे आपलं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये या सगळ्या ऍडव्हान्स सुविधा कशा FOH लाईट सिस्टीम आकडे ती तिथे येऊ शकणार नाही. अकॉस्टिकली सुद्धा आता ज्या पद्धतीनं बदल झाले आहेत त्या याच्यामध्ये, त्यामुळे ते पूर्वीसारखा अकॉस्टिकल तिथे ट्रीटमेंट देताच येत नाही येणार. त्यामुळे त्याच्या ज्या काही आता मर्यादा आहेत त्या मर्यादा कायम ठेवून आपल्याला त्याचा हेरिटेज लुक स्वीकारावा लागेल, हे आपण मान्य करूया. की म्हणजे लुक जो आहे, लुक म्हणजे जो मी जर मगाशी जसं म्हटलं की 1915 साली बांधलेलं तो लुक हा नाहीच आहे. त्यावेळेची इमारतच वेगळी होती पूर्ण. बरोबर आहे, काळानुसार ऑलरेडी त्या इमारतीमध्ये बदल झालेलेच आहेत. आता 5-7 वर्षापूर्वी झालेत. बरोबर, 5-6 वर्ष फक्त. आता आपण आय वुड लाईक टू ऍड जे बदल झाले 10-15 वर्षामध्ये जे ते बदल वर डिस्टर्बिंग दी ओरिजिनल लुक ऑफ दी थिएटर बिल्ड बाय छत्रपती शाहू महाराज. हो तेच मी म्हणतोय, त्यावेळेला मात्र आपल्याला जाग आलेली नव्हती. त्यावेळेला आपण सगळे निवांत होतो. 10 कोटी रुपयांचा निधी त्याच्या सुशोभीकरणासाठी झाला. आज हा डेकोरेशनसाठी, डेकोरेशन म्हणजे त्या पैशाचं जर आपण खरोखर थर्ड पार्टी ऑडिट करायचं म्हटलं तर कुणाकुणाचे हात ओले झालेले आहेत हा पुन्हा एक वेगळा विषय आहे, त्याच्यावरती पुन्हा वेगळी चर्चा होईल. मागच्या नूतनीकरणाच्या वेळी मी महापालिकेला स्वतः जाऊन मी सांगितलं होतं, त्यावेळी मला वाटतं हेरवाडे सहाय्यक आयुक्त होते. तर म्हटलं हेरवाडे साहेब, म्हटलं मी तुम्हाला गोव्याला घेऊन जातो,
पुण्याचं बालगंधर्व दाखवतो माझ्या खर्चानं, तुम्ही आता नूतनीकरण करणारच आहात, तर म्हटलं ती कशी बांधलेली आहेत. आज म्हटलं गोव्यात तुम्हाला स्पॉट तुम्ही मागितले तर 25 स्पॉटची दांडीच मिळते, किती पाहिजे ते पल्सार किती पाहिजे. हो 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 हो. त्या साखळीच्या पाठीमागं स्टेजला तर तुम्ही क्रिकेट खेळू शकता एवढी मोठी जागा आहे. मग हे ते गोव्यासारखं छोटं राज्य बाबा करू शकतं, त्यांनी निधी कुठून आणले सांगा. हे आता निधीचा प्रश्नच नाही, आता निधीच निधी आहे आपल्याकडे. आज आता काय प्रशासनाची मानसिकता नाही. आपल्याकडे कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली जागा आहे, केशवराव भोसले नाट्यगृहाची प्रचंड मोठी लिगसी परंपरा आहे. एक त्याच्याबद्दल सगळ्यांचा भावनिक ओढा, भावनिक त्याच्याबद्दलचा एक अतिशय पॉझिटिव्ह विचारसरणी आहे, भरपूर पैसे आहेत. मुद्दा असा आहे आता आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं मूळ सगळ्या अडचणी दूर करून चांगल्या पद्धतीनं पुन्हा हे थिएटर उभं करू शकतो का. त्याच्यामध्ये अगदी म्हणलं असं की काही जण केवळ भावनेत न बघतायत, काही जणांचं म्हणणं आहे की भावना आणि प्रॅक्टिकल अप्रोच या दोन्हीचा संगम असावा, याचा सगळ्या राज्यकर्त्यांनी विचार करावा. आज मी तुम्हाला बाबा विचारतो, उद्या L&T सारखी कंपनी आहे आणि जर त्यांना आपण सांगितलं की इथे काय आम्हाला उत्तम थिएटर बांधून द्या आणि जर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं डिझाईन दिलं, त्या डिझाईनमध्ये आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्यानुसार आम्हाला मूळ त्याचा जो काही लुक आहे, हेरिटेज लुक, तो तसाच कायम ठेवायचा आहे, तसा त्यांनी लुक दिला आणि जर त्यामध्ये काही ॲडव्हान्स सुविधा नव्यानं पूर्ण कन्स्ट्रक्शन करण्यासाठी त्यांनी जर काही आपल्याला प्रपोजल दिलं तर ते कोल्हापूर महापालिका स्वीकारणार आहे का, राज्यकर्ते होऊ देणार आहेत का. आता मला जरा याचं विश्लेषण करू द्या. पहिली गोष्ट अशी आहे की कोल्हापूर गेल्या 8-4-5 दिवसांमध्ये आम्ही कोल्हापुरातल्या बहुतांश लोकांना भेटलो, त्यांची एकच मागणी आहे लुक बदलू नका, आत्मन थिएटर अद्ययावत झालं तर कोणाच अडचण नाही, त्याचं स्वागतच आहे, नंबर एक. त्यामुळे L&T असतो किंवा कुठली कंपनी असेल तो जर लुक जर ठेवणार असेल तर कुणी आरोपालाही गरज नाही. मी जरा विश्रांत करतो की फार म्हणजे आम्ही मिटिंग संपल्यानंतर मी मला कोणी विचारलं काय आहे, म्हटलं बाबा म्हटलं मी भारावून गेलो, म्हटलं हे सगळं उद्या आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे, उद्या आम्ही आता छत्रीने जाणार आहे का, तर एवढे पैशाचं पोस्ट पडला आमच्या अंगावर राहिला. घोषणा साहेब 25 कोटी रुपयाचा आज जो विषय तुम्ही जो म्हटला तुम्ही जे खुश झालेला आहात, काहीही पैसा शासन तुम्हाला आता देत नाही. पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले पेपर्स यायला पाहिजेत, DPR व्हायला पाहिजे, एस्टिमेट यायला पाहिजे, ते एस्टिमेट मंजूर व्हायला पाहिजे, त्यानंतर निधीची भाषा. आणि ते म्हटले हे जमल्यास आचारसंहितेमध्ये अडकू शकतो असं ते असं पालकमंत्री म्हटले, कन्फर्म करून घ्या. म्हणजे मग आपल्याला आपण जी मागणी करतो 9 ऑगस्टला पुढच्या आम्हाला नाट्यगृहात स्पष्ट केले, त्यांनी म्हटले की एक म्हणजे लेटस बी प्रॅक्टिकल, लेटस तुम्हाला चांगला प्रोडक्ट पाहिजे असेल ना थांबलं पाहिजे, तर तुम्हाला तर काही करावं द्यावं लागेल ना. पहिली गोष्ट आहे की पहिल्यांदा त्यांना आता आर्किटेक्टसाठी बिडिंग करायचं आहे, टेंडर करायचं आहे, मग तो आर्किटेक्ट त्या प्रकारचा आर्किटेक्ट मिळाला पाहिजे, इट विल टेक सम टाइम. मला तेच म्हणायचंय, रंगकर्मींचा किंवा कोल्हापुरातल्या सगळ्या केशवराव भोसले प्रेमींचा असा आता एक जनमताचा रेटा असला पाहिजे की जे होईल ते उत्तम होईल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची वेगळी मतं येणार, त्या प्रत्येक मताचा आदरपूर्वक विचार केला पाहिजे. केवळ भावनांवरती आहारी जाऊन आपल्याला करता येणार नाही, कारण आपल्याला पुढच्या 100 वर्षात जर विचार करायचा असेल, म्हणजे मी पुन्हा तेच म्हणतोय, जर अशी ही दुर्दैवी घटना घडलीच नसती तरी आज ना उद्या ज्या पद्धतीनं आपल्याला आपल्या जुना शिवाजी पुलाची वयोमान त्याचं उलटलं, त्याची कालमर्यादा संपली, त्यामुळे नवीन पूल बांधणं आवश्यक झालं, तसं आपल्याला कदाचित वाटलं असतं की अरे केशवराव भोसले नाट्यगृह आता 125 वर्षात झालं, 100 वर्ष उलटून गेली आहे, आता या बिल्डिंगमध्ये काही धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला कदाचित पुन्हा नव्यानं बांधण्याची गरज निर्माण झाली असती. हे विज्ञान आहे, हे आपण नाकारू शकत नाही, आणि अशा वेळेला आपण आपल्या सगळ्या परंपरा अबाधित ठेवून त्याच्याबद्दलच्या भावना इमोशन्स कायम ठेवून आपल्याला नव्या तंत्रातून नवी निर्मिती करावीच लागली असती. सो मला आता तसंच वाटते की आपण आता बराच वेळ बोलतोय, ह्याच्यामध्ये काही लोकांना मोकळेपणा अजूनही बोलता येत नाहीये. मला असं वाटतं की नवीन आणि जुन्याचा उत्तम समन्वय सांगड लवकरात लवकर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे पुन्हा उभारायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आपला काका राहिला की केशवराव भोसलेच्या चारही बाजू दुर्दैवाने अतिक्रमण केल्या गेलेल्या आहेत, त्याबद्दल तर आम्ही इतके दिवस आपण बोललोय, मग ती खाऊची गल्ली असेल, भले काही नेत्यांचं मत असेल की ते खाऊच्या गल्लीमधल्या खाऊच्या गल्लीमध्ये सुद्धा आम्ही दाखवलं, त्यावेळी कलशेट्टी आयुक्त असताना चालत गेलो होतो, तिथं सगळ्यात घुशी लागलेले आहेत.
ते सगळं तिथलं खरकट बिरकट येतं. म्हणजे अलीकडं काय माहिती नाही, पण त्यामध्ये भिंती पडणार आहेत. म्हणजे काका काय माहिती, इकडची जागा खाऊ गल्लीनं व्यापली आहे, इकडची जागा ते कुस्ती महासंघ किंवा जे काय आहे त्यांच्या अतिक्रमण झालेली आहे ती बंद आहे त्या बाजूची, तिथं काही खोकी पण आहेत. मग केशवराव भोसलेची इमारत नवीन ढांच्याप्रमाणे वाढणार कुठं? मागच्या बाजूला कुस्तीचं ग्राउंड आहे, ते आपण अक्वायर करू शकत नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी काय होती, तर इकडे देवल क्लबला भूखंड दिला, त्याच्या पलीकडे पॅलेस थिएटर, त्याच्या शेजारी शाहू खासबाग मैदान, समोरच्या बाजूला शाहू मैदान, आणखीन शिवाजी स्टेडियमसाठी जागा. म्हणजे तो सगळा जो परिसर आहे तो शैक्षणिक आणि सांस्कृतिक परिसर असावा अशी महाराजांची त्यावेळी विजन असावी, आणि त्या दृष्टीनं त्यांनी त्याच एरियामधले सगळे जागा दिली. जुना देवल क्लब असेल, नवीन देवल क्लब असेल, पलीकडे जी तुतूची बाग होती तिथं सुद्धा ज्या पद्धतीनं तो सगळा जो भाग आहे हा कला क्रीडा साठमारी पलीकडे आहे, हा सगळ्यासाठी म्हणून तो परिसर राखीव ठेवला होता. आणि आता मात्र तिथं खाऊ गल्ली पासून ते अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉप, वेगवेगळे ऑफिसेस, हे जे काही तिथलं पूर्णपणे बाजारीकरण झालेलं आहे याचा कोणीतरी आता विचार करण्याची वेळ आली. त्यातही पुन्हा त्या खाऊ गल्लीमध्ये मूळ किती गाड्यांना लायसन्स दिले महापालिकेनं आणि आता तिथं किती संख्या आहे त्या गाड्यांची हे तपासायला पाहिजे. म्हणजे देवल क्लबच्या भिंतीला लागून जे काही अतिक्रमण वाढत आहे प्रचंड, त्याच्याबद्दल कितीतरी वेळा सगळ्यांनी त्याच्याबद्दल आवाज उठवलेला आहे, पण तरी सुद्धा एखादी घटना घडल्यानंतर केवळ आपण चर्चा करतो, प्रत्यक्ष कृती काही होत नाही. या आजच्या चर्चेतनं मला असं वाटतं की एकच सार आहे सगळ्यांच्या दृष्टीने. एक सार करण्यापूर्वी आमचं माझं वैयक्तिक असं थोडक्यात दोन वाक्यामध्ये, कोल्हापूरचं वाटोळं जबाबदारीने मी बोलतो, ह्या राज्यकर्त्यांनी आणि या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले, हा आमचा अनुभव आहे. आणि हा अनुभव लक्षात घेता केशरावचं जे काही ठरल ते ठरल, त्याचं एक्झिक्युशन दुरान्वे सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित असता का म्हणे असं आमचं म्हणणं आहे. अगदी बरोबर प्रसाद जसं म्हटलंय की आजवरचा जो अनुभव आहे ते बघितल्यानंतर एकदा दुधानं तोंड भाजल्यामुळं ताकही फुंकून प्यावं लागतं, त्यामुळे आम्ही एक वर्षात द्या याचसाठी म्हणतोय. एक वर्ष म्हटलं तर कुठं दीड दोन वर्षात पूर्ण होईल, त्याच वेळेला नव्या जुन्याची सांगड घालून करायचं आहे. त्यामुळं या क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवलं पाहिजे, जे संपूर्ण राज्यभरातले कलाकार आहेत त्यांची मतं विचारात घेतली पाहिजेत. केवळ माझंच म्हणणं अंतिम आणि मी म्हणतोय तेच खरं असं म्हणून चालणार नाही. भावनेचा पण अतिरेक नको आणि बाजारीकरणाचा पण अतिरेक नको. त्याच्यामध्ये आपल्याला हेरिटेज लूक ठेवून, महाराजांच्या स्मृती कायम ठेवून, आपल्याला तिथं काय चांगलं करता येईल याचा विचार सगळ्यांनी सकारात्मक पद्धतीनं केला. त्यामध्ये कुणी नेतेबाजी करायची, नेतेगिरी करायची गरज नाही आहे. कुणाला या आडून जर काही राजकारण करायचं असेल तर त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे. तोडपाणी नको. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, हा एवढा जो निधी आलेला आहे हा निधी खर्च होत असताना तो योग्य पद्धतीनं होतोय का? प्रत्येक पैशाचा विनियोग योग्य होतोय का? एक रुपयाची वस्तू 1 रुपयालाच घेतली जाते की 5 रुपयाला घेतली जाते हे तपासलं पाहिजे. आणि पुन्हा त्याचा दर्जा काय असणार आहे हे पण तपासलं पाहिजे. जेव्हा 10 कोटी रुपये सुशोभीकरणाला खर्च केले जातात तेव्हाच 25 कोटी रुपये नवीन नाट्यगृह बांधण्यासाठी महापालिका पुढाकार घेणार आहे, सरकार पुढाकार घेणार आहे, मुख्यमंत्री, पालकमंत्री, आपले सगळे खासदार, आमदार, मंत्री महोदय सगळेजण म्हणतायत की कोल्हापूरमध्ये अद्ययावत नाट्यगृह करू, पण त्याचवेळी रंगकर्मी म्हणतायत की आम्हाला जसं जुनं होतं तसंच द्या. याचा कुठंतरी साकल्यानं विचार करून, आपल्याला पुढच्या काळाचा विचार करून आपल्याला जे उत्तम करता येईल ते केलं पाहिजे. नाही, आमचं आणि कंट्रोल करू नका. माझी प्रार्थना आहे तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि न्यूज रिपोर्टर, आमची प्रार्थना आहे, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण म्हणा ना एकदा की महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेला वगळून काम उभा करता येतंय की नाही याच्या प्रयोगासाठी या रेस्टोरेशन जी आहे, पुनर्बांधणी जी आहे, ती महापालिकेला वगळून करावी. तुम्ही लोकांनी आम्हाला मदत केली पाहिजे याच्यामध्ये. या संदर्भामध्ये अध्यक्ष आणि आमच्या सर्व सहकारी पत्रकारांनी असं म्हटलं होतं की येस, हे उत्तम पद्धतीनं आपल्याला कसं बांधता येईल, कसं पुन्हा उभं करता येईल याच्यासाठी सर्व प्रसार माध्यमांचं लक्ष असेल आणि ते चांगलं व्हावं, अचूक व्हावं, त्याच्यासाठी योग्य तेवढाच निधी खर्च व्हावा आणि त्या निधीमधून कोणी ढपला पाडू नये याच्यासाठी प्रसार माध्यम दक्ष असतील, सजग असतील. मला वाटतं या चर्चा करेल तेवढी थोडी आहे, कारण हा विषय खरंच खूप सेन्सिटिव्ह आहे, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. पण पुन्हा म्हटलं तसं, जेव्हा सेन्सिटिव्ह विषय असतात, जेव्हा जिव्हाळ्याचे विषय असतात, तेव्हा त्याचा अनेक अंगांनी विचार करावा लागतो.
केवळ भावना आणि केवळ त्याचा बाजारीपणा किंवा त्याचा कमर्शियल व्ह्यू करून चालणार नाही. मला असं वाटतं की केशवराव भोसले नाट्यगृहाची आज जी अवस्था आहे याच्यापेक्षा उत्तम थिएटर बांधायचं सगळेजण म्हणतात, पण पुन्हा आहे या जुन्या स्ट्रक्चरमध्ये नव्या सुविधा आणणं हे खरोखर सायंटिफिकली शक्य असतं का हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ ठरवतील. मला काय वाटतं म्हणून ते तसंच व्हायला पाहिजे असं होत नाही. त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते सायंटिफिकलीच करावं लागेल. जर समजा पूर्वीच्या काही प्रेशर पायलिंग हा जर प्रकार पायाभरणीसाठी नसेल आणि जर तो आता निर्माण झाला असेल तर आपल्याला त्या नव्या आधुनिक पद्धतीचाच अवलंब करावा लागेल. तिथे असं म्हणून चालणार नाही. म्हणजे अजूनही मला असं वाटतं की जुनी मातीची घरं किंवा ज्याला सारवलेली जमीन ती छान वाटतात, पण म्हणून आज आपण आपल्या नाट्यगृहामध्ये सारवलेल्या जमिनीवरती प्रेक्षकांना बसवू शकत नाही. हा विचार केला पाहिजे. पूर्वी एअर कंडिशनची गरज नव्हती कोल्हापुरामध्ये, पण आता उन्हाळ्यामध्ये कलाकार रंगमंचावरती घामाने निथळत असतात, बरोबर आहे ना, प्रेक्षक बसू शकत नाही. त्यामुळे एसी ही आता काळाची गरज बनली बंदिस्त नाट्यगृहामध्ये. सो आपल्याला काळानुसार विचार करून ज्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत त्या स्वीकारल्याच पाहिजेत. ते करत असताना पर्यावरणाचा विचार केला पाहिजे, आपल्या परंपरांचा विचार केला पाहिजे आणि भविष्याचा विचार केला पाहिजे. तुर्तास हे चारही मान्यवर आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झाले. प्रत्येकानं आपापलं मत मांडलेलं आहे. कोल्हापुरातील सर्व रंगकर्मी सजग आहेत, सुज्ञ आहेत, आणि जसं बाबा इंदुलकर म्हणले तसं आज महानगरपालिकेवरती प्रशासनावरती कोणाचाही विश्वास उरलेला नाही आहे. पण मला वाटतं यातून महापालिकेचे अधिकारी सुद्धा बोध घेतील आणि ते सुद्धा या कोल्हापूरचेच एक घटक आहेत. त्यामुळे त्यांना जर वाटत असेल की राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या या वास्तूला आपलाही काही हातभार लावावा तर कदाचित चांगलं काम पण होईल. आपण आशावादी राहूया. तुर्तास या चारही मान्यवरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या आजच्या एका विषयाबद्दल बोलण्यासाठी आपण आलात याबद्दल आपले आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.